Good morning, students. Today we will see next type of insurance, that is fire insurance. For every person, as his life is important, similarly, for a household person, his house and his property, as well as for a businessman, his business units, his goods are also of utmost importance. To take care of these goods and his other assets and property, fire insurance is an important insurance to cover the losses due to fire. Fire insurance is required to cover the risk which will be caused due to any uncertain events which can result into fire and damage of the goods, damage of your assets, either in your personal life or in your business units. In meaning, they have stated that a fire insurance is a contract or it is an agreement whereby the insurer, means the insurance company, in return for consideration. So what is the consideration insurance company receives? It is the amount of premium. Undertakes to identify the insured against the loss to property due to fire. याच्यामध्ये काय होणार आहे की insurance company ला जो काही इन्शुरन्स प्रीमियम मिळालेला आहे कन्सिडरेशनच्या स्वरूपामध्ये त्याचं जी अमाऊंट मिळते त्याच्या अगेन्स्ट ते काय करणार आहे, जर प्रॉपर्टीला काही लॉस झाला ड्यू टू फायर तर त्याचं कॉम्पन्सेशन जी अमाऊंट पे करणार आहे. एनी प्रॉपर्टी विच इज सब्जेक्ट टू डॅमेज बाय फायर कॅन बी इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर. आणि कोणतीही प्रॉपर्टी assets ज्याला फायरमुळे डॅमेज होऊ शकतं अशी कोणतीही ॲसेट किंवा प्रॉपर्टी याचा तुम्ही फायर इन्शुरन्स घेऊ शकता. द लॉस ड्यू टू फायर, मग हा लॉस कशामुळे असेल? इट कॅन बी बिकॉज ऑफ फायर, इट कॅन बी बिकॉज ऑफ लाईटनिंग. लाईटनिंग म्हणजे वीज पडून सुद्धा बऱ्याच वेळेला बऱ्याचशा प्रॉपर्टीचं नुकसान होतं. And explosion. There are various reasons of explosion. Explosion वेगवेगळ्या रिझन्स मुळे होतं. बऱ्याच वेळेला फायर सुद्धा जो प्रकार आहे हा शॉर्ट सर्किट मुळे असेल. एक्सप्लोजन जे आहे ते एक्सप्लोजिव तुमच्याकडे असतील, किंवा बऱ्याच वेळेला आपण हाऊसहोल्ड मिसॅप्स मध्ये बघतो की रॉकेल, पेट्रोल अशा प्रकारचे ज्वलनशील पदार्थ जर आपण ठेवलेले असतील घरामध्ये तर त्याच्यामुळे सुद्धा एक्सप्लोजन होतं. बऱ्याच वेळेला जे एल पी जी गॅस आहेत त्या सिलेंडर्स टाक्यांमध्ये जर काही लिकेज असेल, किंवा एल पी जी गॅस जर तुम्ही तुमच्या फॅक्टरीजमध्ये यूज करत असाल, किंवा तिथे तुमच्याकडे ऑइल असेल किंवा फ्युअल असेल यांचं टँकचं जर काही एक्सप्लोजन झालं तर यामुळे पण फायर ही कॅच होऊ शकते. अशा कोणत्याही रिझन मुळे की ज्याच्यामुळे फायर मुळे लॉस होईल अशा सगळे लॉसेस हे या फायर इन्शुरन्स मध्ये कव्हर केले जातात. नेक्स्ट आपण आता सुरुवात करणार आहोत टाइप्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसीज. सो व्हॉट आर द टाइप्स? वी विल सी द फर्स्ट टाइप, दॅट इज व्हॅल्यूड पॉलिसी. Now, what is valued policy? In this, value of the subject is agreed upon or at the time of making a contract. ज्यावेळेस insurance contract होईल त्या insurance contract मध्ये तुमच्या गुड्सची किंवा असेट्सची जी व्हॅल्यू आहे ती काय केली जाईल? डिसाईड केली जाईल. जेणेकरून मिसॅप कंडिशन्समध्ये ज्यावेळेस फायर कॅचअप होईल त्यावेळेस जर काही लॉसेस झाले
तर हे लॉसेस काय केले जातील, पे केले जातील. हे कधी केलं जातं? द इन्शुरर हॅज टू पे स्पेसिफिक अमाऊंट ऑर व्हॅल्यू इन रिस्पेक्टिव ऑफ अमाऊंट ऑफ लॉस कॉज ड्यू टू फायर अँड सच काइंड ऑफ पॉलिसी इज टेकन वेअर द गुड्स हुज व्हॅल्यू बिकम्स डिफिकल्ट टू कॅल्क्युलेट इन केस ऑफ लॉस बाय फायर. बऱ्याच वेळेला आपण पाहतो सबरोगेशनमध्ये किंवा इंडेमनिटीमध्ये की जेवढा लॉस झालेला असेल तेवढीच अमाऊंट पे केली जाते, पण काही गुड्सच्या बाबतीमध्ये जरी ते गुड्स पूर्ण डॅमेज झाले नाही पण थोडा जरी पार्ट त्यांचा डॅमेज झाला तर अशा वेळेस मात्र सगळी अमाऊंट काय करावी लागते, इन्शुरन्स कंपनीला पे करावी लागते. त्याने तिथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिसी कॅन बी टेकन फॉर आर्ट वर्क. फॉर एक्झाम्पल एखादं आर्ट वर्क आहे, पेंटिंग आहे, स्कल्पचर आहे, तर अशा वेळेस काय होणार आहे, पेंटिंगचा अर्धा पोर्शन जळाला, अर्धा पोर्शन चांगला आहे, तर अशा वेळेस ते पेंटिंग सेल आउट होईल का? तर निश्चितपणे सेल नाही होणार. एखादं स्कल्पचर असेल, इतर काही आर्टवर्क असेल, ते निम्मच डॅमेज झालंय, निम्मं चांगलं आहे, पण अशा सिच्युएशनमध्ये कंडिशनमध्ये ते सेल आउट होऊ शकत नाही आणि म्हणून त्याची एक जी काही व्हॅल्यू ठरवलेली असेल त्या सगळ्या व्हॅल्यू ही जर काही तुमच्या प्रॉपर्टीला डॅमेज झालं तर ती इन्शुरन्स कंपनीला पे करावं लागतं. आणि व्हॅल्यू पॉलिसीचं हे स्पेसिफिक एक्झाम्पल्स आहेत, त्याच्यामध्ये आर्टवर्क असेल, स्कल्पचर असतील किंवा पेंटिंग्स असतील. नेक्स्ट टाईपची पॉलिसी आहे ॲव्हरेज पॉलिसी. या ॲव्हरेज पॉलिसीमध्ये काय केलं जाणार आहे की मार्केट व्हॅल्यू जी आहे ती कन्सिडर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं जाणार आहे, द इन्शुरर इज लायबल टू पे दॅट पर्सेंटेज ऑफ लॉस विच इट इज इन्शुअर्ड. मी ते एक्झाम्पल खूप व्यवस्थित दिलेलं आहे त्यांनी की एखादा कोणी ओनर आहे आणि त्या ओनरचे 2 लॅक्सचे गुड्स आहे, पण त्यांनी इन्शुरन्स पॉलिसी कितीची घेतलेली आहे, 1 लॅकची घेतलेली आहे, फक्त 1 लाखाचीच इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे. गुड्सची व्हॅल्यू किती, मार्केट प्राईस 2 लॅक आहे, म्हणजे ॲक्च्युअल मार्केट प्राईसपेक्षा त्यांनी पॉलिसी किती घेतलेली आहे, 1 लॅक, म्हणजे निम्मीच घेतलेली आहे. पुढे त्यांनी दिले सिच्युएशनमध्ये काय होतं, लॉस इनकर्ड ड्यू टू फायर इज 50,000, मग 2 लॅक्सच्या पॉलिसी किती घेतली, निम्मीच घेतलेली, त्याच्यातले गुड्स कितीचे जर आले, 50,000चे, म्हणजे 50,000चे गुड्स जरी जर आलेले असले तरी पॉलिसी ही निम्म्याच गुड्सची घेतलेली होती, म्हणून रेशो वाईज जर कॅल्क्युलेट केलं तर लॉस सुद्धा काय केला जाईल, निम्माच पे केला जाईल. 50,000च्या निम्मा किंवा 50% हे किती होणार आहे, 25,000, एवढंच कॉम्पन्सेशन हे इन्शुरन्स कंपनीकडून पे केलं जाईल. नेक्स्ट पॉलिसी आहे स्पेसिफिक पॉलिसी. सो स्पेसिफिक पॉलिसीमध्ये काय केलं जाणार आहे की जेवढ्या डेफिनेट समसाठी तुम्ही इन्शुरन्स घेतलेला असेल आणि जेवढा डॅमेज होईल तेवढी सगळी अमाऊंट काय केली जाईल, पे केली जाईल, मीन्स आयदर द लॉस ऑर द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ इन्शुरन्स विच एवर इज लेस. ॲव्हरेज पॉलिसीसारखं ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं जाणार नाही, पण जेवढ्याची पॉलिसी घेतलेली असेल किंवा जेवढा लॉस झालेला असेल विच एवर इज लेस एवढी अमाऊंट काय केली जाईल, स्पेसिफिक पॉलिसीमध्ये पे केली जाईल. हिअर अन एक्झाम्पल हॅज बीन गिवन. For example, a property of rupees 1 lakh is insured for rupees 75,000 and the loss due to fire is rupees 40,000. Then the insurance company will pay rupees 40,000 in full as compensation. Next is floating policy. Now for whom such kind of policy is useful? For those businessmen who is having his warehouses or godowns situated or located at different places and his goods are lying
एट डिफरेंट लोकेशंस और डिफरेंट गोडाउन्स और वेयर हाउसेस. इन सच कंडीशन इट बिकम्स डिफिकल्ट टू कैलकुलेट द क्वांटिटी ऑफ द गुड्स बिकॉज इट कीप्स ऑन फ्लक्चुएटिंग. वेगवेगळ्या ठिकाणी गोडाउन्स असतील तर कोणत्या गोडाऊनमधून किती गुड्स अलाउड झालेले आहेत, किती डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, याचं एक्झॅक्ट अमाऊंट आपल्याला डिसाईड करता येत नाही. त्या अमाऊंट्स या अप्रॉक्सिमेट असतं. मग अशा सिच्युएशनमध्ये फ्लोटिंग पॉलिसी जी आहे ही बिझनेसमॅनसाठी अशा बेटर राहते. सच पॉलिसी इज टेकन फॉर वन सम अँड वन प्रीमियम फॉर गुड्स लाईंग ॲट डिफरंट प्लेसेस. मग वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुड्स जे आहेत ते सगळे एकाच पॉलिसी अंडर काय केले जातात, कवर केले जातात. अशा पॉलिसीला म्हटलं गेलेलं आहे फ्लोटिंग पॉलिसी. सो दीज वर द फोर टाईप्स दॅट वी हॅव स्टडीड टुडे. इन द नेक्स्ट लेक्चर वी विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग टाईप्स ऑफ फायर इन्शुरन्स पॉलिसीज. थँक्यू.